आहात. मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन युके या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती युके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. मंडळी, सध्या युकेमध्ये कोरोना व्हायरसची रेस्ट्रिक्शन इतकी ईज करण्यात आलेली आहेत, जवळजवळ लॉकडाऊन नाहीये असं म्हटलं तरी चालेल. इंग्लंडमध्ये इनडोर्स किंवा आउटडोर्स मास्क नाही वापरले तरी सुद्धा चालणार आहे, आणि मास्क मँडेट गेल्यामुळे तुम्हाला जवळजवळ कोरोना आहे की नाही असं वाटायला लागतं. अर्थात डेल्टा वेरियंट युकेमध्ये आहे आणि तो फास्ट स्प्रेड देखील होतोय. पण टच वूड, अजूनपर्यंत तरी डेथ रेट हा युकेचा एवढा वाईट नाहीये, त्याच्यामुळे लॉकडाऊन वगैरे काही इम्प्लिमेंट करण्यात आलेलं नाहीये. एकतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना आणि ही सगळी रेस्ट्रिक्शन सुद्धा ईज करण्यात आलेली आहेत. तर हे सगळं चालू असताना तुम्हाला कुणी मास्क न घातलेलं पाहिलं आणि बऱ्याच दिवसांनी आउटडोर्स गेलं की इतकं सगळं वेगळं वाटत होतं, कारण आपल्याला इतके दिवस इनडोर्स राहायची सवय लागली होती आणि मास्क घालायची सवय लागली होती, तर आता मास्क नाही वापरला तर कुणीतरी असं वेगळं म्हणजे असं वाटतं ओके इज इट सेफ, पण तरीही इट फेल्ट डिफरंट, पण इट वॉज रिअली नाईस एक्सपिरियन्स. आणि म्हणूनच आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे लिव्हरपूल आणि युकेमधील इतर प्रेक्षणीय स्थळे. तर अशा पद्धतीने आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. युकेमध्ये ए रोड्स आणि एम रोड्स अशा दोन प्रकारचे रोड्स असतात. ए रोड्स म्हणजे एक नॉर्मल हायवे असतो तसा ए रोड असतो युकेमध्ये, आणि एम रोड म्हणजे भारतात जसे एक्सप्रेस वेज असतात त्याला एम रोड म्हणतात. त्या रिकामा बोगदा आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असावा. युकेमधलं जुनं आर्किटेक्चर हे अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी ते इतकं छान प्रिझर्व केलं आहे. अगदी दगडी इमारती जुन्या काळातल्या 16-17 शतकातल्या देखील या इमारती आहेत, त्या त्यांनी इतक्या छान प्रिझर्व केल्या. या सर्व जुन्या इमारतींना आतून आधुनिक सुविधा देखील उपलब्ध असतात, म्हणजे हीटिंग सिस्टीम असेल किंवा इतर कुठल्या सोयी असतील त्या सगळ्या अगदी मॉडर्न बिल्डिंगसारख्या असतात. पण ब्रिटिशांना त्यांचं जुनं कल्चर जपायला भयंकर आवडतं. लिव्हरपूल हे जगातल्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये यायचं याचं कारण असं की इथल्या जुन्या बिल्डिंग्स, पण हळूहळू तुम्ही आपण पुढे जाऊ तसं दिसेल की काही नवीन बिल्डिंग्स खूप जास्त प्रमाणात त्यांनी बांधायला सुरुवात केली. जितके आम्ही लिव्हरपूलच्या आतमध्ये जात होतो तेव्हा तितक्या जुन्या इमारती आम्हाला दिसत होत्या. या सगळ्या इमारती अजूनही दगडी आहेत, त्या कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नाहीत. वर्ल्ड वॉर 2 झालं, बऱ्याचशा इमारती मोडकळीस आल्या, पण तरीही लिव्हरपूलनी त्या किती छान मेंटेन केलेल्या आहेत तुम्हाला दिसू शकतं. हे इतकं जुनं आर्किटेक्चर आहे. इथे आम्हाला खूप न्यूझीलंड हाऊस, साऊथ आफ्रिका हाऊस, इंडिया हाऊस अशा वेगवेगळ्या बिल्डिंग्स दिसल्या. बॅटमॅन या मूवीचं फिल्मिंग लिव्हरपूलमध्ये केलं जात आहे. पूर्वी ते ग्लासगोमध्ये केलं जात होतं, पण कोविड रेस्ट्रिक्शन्स नंतर ते आता लिव्हरपूलमध्ये केलं जात आहे. इथल्या जुन्या बिल्डिंग्स बघितल्यानंतर तुम्हाला कळू शकतं की त्याचं फिल्मिंग इथे का केलं जात असू शकेल. तुम्ही इथे बघू शकता काही नवीन काची बिल्डिंग्स ज्या अगदी टिपिकल अर्बन भारतामध्ये दिसतात तशा इथे आल्या, आणि केवळ या कारणामुळे लिव्हरपूलने त्यांचं युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमधलं नाव गमावलं. जुन्या बिल्डिंग्समुळे एक वेगळा फील येतो आहे आणि मध्येच नव्या बिल्डिंग्स पाहिल्यानंतर अगदी दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं वाटतं. एका मॉलमध्ये आलोय आणि बऱ्याचदा असं विचारलं जातं की इथे शॉपिंग मॉल्स कसे असतात, तर मी इकडचे थोडस फिल्मिंग करते म्हणून आपला आजचा व्हिडिओ. लिव्हरपूल 1 हा लिव्हरपूलच्या सिटी सेंटरमध्ये असलेला एक शॉपिंग एरिया आहे. तिथे बरेच मॉल्स देखील आहेत, थोडं स्ट्रीट शॉपिंग देखील आहे, काही फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्लावर्स देखील इथे मिळतात, आणि जॉन लुईसच्या बिल्डिंगसारख्या बिल्डिंग्स देखील इथे आहेत. आपल्या पुण्या मुंबईतले टिपिकल मॉल्स असतात तसेच मॉल्स इथेही असतात, पण जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून शॉपिंगला आल्यानंतर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी ज्या दिसतील त्या मी दाखवणार.
युके किंवा युरोपमधल्या शॉपिंग एरियाजवळ तुम्हाला बऱ्याचदा फ्रेशली बेक्ड गुडीज मिळण्याचं एखादं ठिकाण नक्की दिसेल. इथे तुम्हाला अगेन एक बेकरी दिसते आणि त्या फ्रेशली बेक्ड गोष्टींचा इतका छान घमघमाट बाहेर सुटलेला असतो. केक्सपेक्षा वेगवेगळ्या टाईप्सचे ब्रेड्स इथे खूप छान बेक केले जातात आणि त्याचा खूप छान घमघमाट सुटलेला असतो. इथे अगेन आपण आता टेरेसवरती आलेलो आहे आणि तुम्हाला टिपिकल इंटरनॅशनल फूड चेन्स इथे दिसू शकतात. लिव्हरपूल फुटबॉल क्लब याबद्दल मी जास्त काही सांगायला नको, पण त्याच्या वस्तू तुम्हाला इथे दिसू शकतात, मिळू शकतात. अगेन अ टिपिकल ब्रिटिश थिंग म्हणजे एक फ्लोरिस्टचं दुकान जिथे तुम्हाला फ्रेश फुलं मिळू शकतात. हा सगळा एरिया लिव्हरपूल 1 असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला टिपिकल ब्रिटिश ब्रँड्स दिसू शकतात. या सगळ्या ब्रँड्सचे कपडे भारतात देखील मिळतात, तर नक्की या ब्रँड्सचे कपडे खरेदी करा. बेसिकली इथे थोडे मॉल्स, थोडी शॉप्स, थोडं स्ट्रीट शॉपिंग आणि असं सगळं मिळून लिव्हरपूल 1 हा एरिया होतो. नॉर्मल शॉप्स किंवा मॉल्स असे दिसत आहेत तुम्हाला. थोडेसे असे रस्त्यावरती एंटरटेनमेंटचे कार्यक्रम. या शॉपिंग एरियामध्ये एंटरटेनमेंटचे बरेचसे कार्यक्रम ऑर्गनाइज केले जातात. बऱ्याचदा गाण्याचे कार्यक्रम असतात. ही सजावटीची एक वेगळी पद्धत मला दिसली, ती म्हणजे अशा छत्र्या. बऱ्याचदा समरमध्ये अशा प्रकारची सजावट बऱ्याच ठिकाणी युकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इथे एका सोन्याचं दुकान अगदी 1778 सालचं तुम्हाला दिसू शकतं. 1825 सालचं बुटांचं दुकान जे इंटरनॅशनली पसरलेलं आहे ते दिसू शकतं. अशा बऱ्याच जुन्या गोष्टी मला इथे आढळल्या. रिवर आयलंड हा टिपिकल ब्रिटिश ब्रँड आहे आणि त्याचं हे एक सुंदर दुकान मला दिसलं. तुम्हाला शॉपिंग एरियामध्ये फ्रेश फ्रूट्सचं दुकान देखील दिसू शकतं. हे नक्की एका शेतकऱ्याचं असेल. स्ट्रॉबेरीज, चेरीज आणि ॲप्रिकॉट्स ही टिपिकल फळं जनरली या काळात मिळतात. इथे तुम्हाला एक हॉटडॉगची गाडी दिसू शकते. जसं आपल्याकडे वडापावचा गाडा असतो अगदी तसंच इथे हॉटडॉगची गाडी दिसते तुम्हाला. युकेमधल्या शॉपिंग एरियाजमध्ये टिपिकली तुम्हाला वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड्स, इंटरनॅशनल फूड चेन्स, लोकल फूड चेन्स, आईस्क्रीमचे स्टॉल्स, फ्लोरिस्टची दुकानं, फ्रेश फ्रूटचे स्टॉल्स आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बऱ्याचदा दिसतात. युकेमधले ए रोड्स, एम रोड्स हे गावाच्या बाहेर असतात आणि टिपिकल गावामधले रोड्स हे अशा पद्धतीचे असतात. अर्थात लिव्हरपूलच्या सेंटरमध्ये आम्ही असल्यामुळे तुम्हाला थोडीशी ट्रॅफिक दिसू शकते. त्यात ही फ्रायडे नाईट होती ज्या दिवशी मी फिल्म केलं, त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक आहे. पण अर्थात आपल्याकडे ज्या प्रमाणात ट्रॅफिक असते त्या प्रमाणात ट्रॅफिक इथे दिसत नाही. फ्रायडे नाईटला पब्सच्या बाहेर येऊन जेवणं किंवा बियर पिणं ही अगेन अ टिपिकल ब्रिटिश थिंग आहे. पब या शब्दाचा अर्थ भारतात वेगळा होतो, पण युकेमध्ये पब म्हणजे थोडक्यात एक रेस्टॉरंटच असतं, पण ट्रेडिशनल ब्रिटिश रेस्टॉरंट असतं. तुम्हाला इथे जाताना टिपिकल बिल्डिंग्स किंवा घरं देखील दिसू शकतात. इथे तुम्हाला लिव्हरपूल आय दिसू शकतं. लंडनला जसं लंडन आय आहे म्हणजेच फेरिस व्हील किंवा एक चक्र जे दिसतंय त्यातून तुम्हाला अख्खं लिव्हरपूल दिसतं, तर ते तुम्हाला इथे दिसतंय. युकेच्या सिटी सेंटरच्या किंवा हायस्ट्रीटच्या भागात बऱ्याचदा फ्लॅट्समध्ये राहण्याची पद्धत आहे. लिव्हरपूलच्या सबर्ब्समध्ये लोक वेगळ्या प्रकारच्या घरांमध्ये राहत असते. त्याचप्रमाणे ह्या ज्या उंच बिल्डिंग्ज आहेत त्या ऑफिसेस असू शकतात, पण या छोट्या बिल्डिंग्ज ज्या तुम्हाला दिसत आहेत किंवा छोटी घरं जी दिसत आहेत ती ऑफिसेस असू शकतात. लिव्हरपूलच्या जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या आसपासचा हा भाग असल्यामुळे स्टुडंट अकोमोडेशन्स देखील असू शकतात. इथे एक सुंदर कॅथीड्रल आम्हाला दिसलं आणि ते इतकं छान दिसत होतं. ब्युटिफुल. हे कॅथीड्रल कॅथीड्रलच असेल असं नाही. अगेन सबर्बन लिव्हरपूल मधली घरं ही अशा प्रकारची आहेत, तरीही अगदीच लगतचं सबब होतं हे लिव्हरपूलच्या. अर्थात तुम्ही लिव्हरपूल पासून जसे लांब जाल तसे घरांचे प्रकार देखील बदलत जातील.
इथे तुम्हाला काही ऑफिसच्या बिल्डिंग्स किंवा काही हॉटेल्स दिसतात. आज खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करायला मिळाला, याचं कारण मधल्या काही काळामध्ये मी इतकी बिझी होते, ब्लॉग फिल्म करणं, एडिट करणं आणि मग अपलोड करणं हे सगळं मला करायला वेळ मिळत नव्हता. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग सच अन अंडरस्टँडिंग ऑडियन्स. तुमच्यापैकी बरीच लोक मला इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट्सवरती देखील फॉलो करता आणि त्याच्यामुळे तिथे मी छोट्याशा स्टोरीज किंवा रील्स अपलोड करतच असते की सध्या काय चालू आहे किंवा एखादी इंटरेस्टिंग युके मधली गोष्ट दिसली तर छोटेसे रील्स मी तिथे नेहमीच अपलोड करत असते किंवा स्टोरीज अपलोड करत असते. तर प्लीज मला इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट्सवरती फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तिथे मला काही जर विचारायचं असेल तर यू कॅन डिरेक्टली मेसेज मी आणि मला तुमचे मेसेजेस लवकरात लवकर मिळतात. कम्युनिटी टॅबवरती देखील मी छोटे छोटे अपडेट्स पोस्ट करत असते, तिथे देखील तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.